नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध थोर पुरुषांच्या जयंती निमित्त व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते। त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी 13 भाषांचे ज्ञान प्राप्त केले होते। त्यात मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी या व इतर भाषांचा समावेश होता। धर्मवीर छत्रपती शिवरायांचा छावा, भाषा पंडित, धर्माभिमानी, पराक्रमी, धाडसी आणि शूरवीर अशी अनेक विशेषणे देऊनही ज्यांचे वर्णन करायला शब्द उणे पडतात असे परम आदरणीय, नित्य वंदनीय छत्रपती संभाजीराजे भोसले। मोहिमा, लढाया, राजनीती, डावपेच यांचे जणू बाळकडूच त्यांना मिळाले होते। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे समर्थपणे संरक्षण केले आणि स्वराज्याचा विस्तारही केला। एकाच वेळी अनेक बलाढ्य शत्रूंना तोंड दिले। रणांगणामध्ये शत्रूला सळो की पळो करून सोडले। गोव्यातील पोर्तुगीजांनाही त्यांनी वठणीवर आणले। शत्रूवर चौतर्फा वादळी हल्ला करून त्याला नेस्तनाबूत करण्याची त्यांची धाडसी युद्धनीती होती। राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण या सर्व क्षेत्रात अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला। मात्र स्वकीयांच्या छंदफिकिरीमुळे स्वराज्याचा हा छावा गनिमाच्या जाळ्यात अडकला। औरंगजेबाने त्यांच्यावर अमानुष पाशवी असे अत्याचार केले। त्यांचे डोळे काढले गेले पण त्यांची नजर झुकली नाही। त्यांची जीभ छाटली गेली पण तिने कधी दयेची अर्जव केली नाही। हात तुटले, पायही तुटले पण त्यांनी औरंगासमोर गुडघे टेकले नाही। त्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचा झंझावात देशभर अधिक वेगाने पसरला। अशा या धर्मवीर, रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन।